म्हापशा नगरपालिके वाठारातल्या नुसत्या बाजाराचे घाणयेरे उदक रस्त्यार व्हावपाक लागला. हे घाणयेरे उदकाचो यो वच करप्यांक तशेंच बाजारांतल्या विक्रेत्यांक त्रास सोसचो पडटा. फाटल्या दिसांनी म्हापशा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आनी हेर नगरसेवकांनी हे सुवातेची पळोवणी केली, मात अजून कांयच कारवाय करूंक ना. देखून ह्या प्रश्नाचो बेगोबेग सुटावो करपाची मागणी नगरसेवक सुधीर कानोळकारांनी केली. सो एक्च्युली फाटल्या दिसांनी तशेंच जेन्ना हे कावन्सील फॉर्म जालें तेन्ना चेअरपर्सन आमचे डॉक्टर नूतन बिचोलकर तेजे बरोबर वायस चेअरपर्सन सुशाल निर्मलकर मार्केट चेअरमॅन साईनाथ राऊळ आणि हेअर कौन्सिलर अन्वी अमी बोरगावकर विकास आरोलकर आणि बाकीचे हेअर जे हातून असलेले शेखर बेनकर म्हणून आसलेलो सगळ्यां येऊन हेची पाहणी केला. सो त्या हिशोबान जे सुधीर भाई कडे सुद्धा उलयला हो जो पडटा तो वॉर्ड नंबर 19 असा मार्केट जे असा ते तितूचे सो त्यांना ह्याची बरी पूर्ण खबर असलेली. सो त्या हिशोबान हंगासर जे आहात जे लॉक जाता मोटर लॉगिंग जाता किंवा चोंग जाता सो ते ॲक्च्युली टाईम टू टाईम पिरियडिकली साफ करपाची गरज असा. वयर जे चिकन शॉप्स जे असा आणि मटन शॉप असा त्यांची घाण ते भितून सोडता या पायपा हातून ड्रेनेजान आणि ते पुढे ब्लॉक जाता. सो त्यांना पहिली एक वयरसून एक प्रॉपर गाडयेर दिवपाची गरज असा आणि त्यांचा कचरो जसं थंसून वचपाची गरज झाल्यावर हे आणि हे क्लीन करत झाल्यावरच हे मार्गर पडतात. सध्या म्हापसा मार्केट मार्केटाचे टॉयलेट जे आमचे आदा म्हापसा जे पण सोप पीठ मारतात तिथे सकिंग पॉवर ना म्हणून आम्ही सिवरेजची लाईन हा घातलेली आहे. आता ती घालून जवळजवळ 7-8 वर्षां झाली पण आता खंयसर तरी काम चालू आहे आणि हे सिवरेज सिस्टम जर जाय झाले हे सगळे प्रश्न ह्या सगळ्या प्रश्नांची ही वाट भेटले सॉल्व जातले. आता तुम्ही म्हणता हे पण हेच आम्ही आमचे म्युन्सिपालिटीचे येऊन हा फोन केला हे पायपा हे सगळे आम्ही नजरे घालले आहात. सध्या म्युन्सिपालिटीची न्यू मार्केट कमिटी आहात त्यांच्यानी येऊन फाटल्या जाणी इन्स्पेक्शन केले पण हे काम युद्ध पातळीवर जावपाक जायले जायना. पण हे उदीक हे घाणीचं हे उदीक ह्या गटारात वयता आणि ह्या गटारांसून हे उदीक सगळ्या न्हयेत वयता हो मेजर इशू हे घाणीचे उदक टॉयलेटाचे चेंबर बंद चोक झाल्या हे चोक झाल्या पडली झाल्या पायपा फुटल्या ती पळोवंक जाय आम्ही वेळोवेळी कंप्लेन दिता पण अजून काय ते युद्ध पातळीचे काम जायना. खरो सुटावा जातलो